अमिताज टेस्ट रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आमरस आणि धरडची रेसिपी। ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनते। आंब्यांचा सीजन चालू आहे तर एकदा आपण हे आमरस आणि धरड नक्कीच बनवून बघा। ज्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकनला हिट करा। तर चला आपण बघून घेऊया ह्याची रेसिपी। तर सर्वप्रथम इथे आंबे आपण भिजत घालायचे आहे पाण्यामध्ये साधारण अर्धा ते एक तासासाठी। त्यानंतर इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे दोन्ही पीठ आपण समप्रमाणात घ्यायचे आहे। त्यानंतर इथे थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। त्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणी घालायचं आहे। हळूहळू पाणी घालत आपल्याला ह्याला डोसाचं बॅटरप्रमाणे कन्सिस्टन्सी करायची आहे आपल्याला या बॅटरची। तर साधारण इथे ज्या आपण दोन वाटी पीठ घेतलं आहे तर आपल्याला साधारण 3 ते 4 वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर भर करून घ्यायचं अशा प्रकारे। आता ह्या बॅटरला आपल्याला मुरत ठेवायचं आहे अर्धा तासासाठी। आता इथे आपले हे जे आंबे होते ते भिजत झाले आहे, यांना स्वच्छ धुवून आपण ह्याला आमरस बनवायला घेऊया। तर अशा प्रकारे ह्याची साल काढून घ्यायची आहे। अशी साल काढल्याने जो आंबे आपला आंब्याचाच गोर आहे तो वेस्ट देखील होत नाही आणि जर आंबे आतमध्ये काही किडलेला असेल, खराब झाला असेल तो देखील आपल्याला कळतो। काही लोक हाताने आंबा पिळून घेतात आणि त्याचा रस करतात पण तशा वेळेस आपल्याला कळत नाही की आंबे खराब झाले आहेत का काय आतून, त्यामुळे हल्ली तर बरेच आंबे असे खराब निघतात। त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे आंब्याचा रस करावा। तर हे आंब्याला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व आंब्यांना आपण कापून घ्यायचं आहे आणि कोयला देखील हाताने व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे। आता अशा इथे आंबे मी व्यवस्थित कापून घेतले आहेत। आता इथे एका मिक्सर ग्राइंडरमध्ये मी हे आंबे घातले आहेत आणि छोटी वाटी साखर घातली आहे। चवीप्रमाणे साखर तुम्ही घालू शकता आवडीनुसार। त्यानंतर इथे वेलचीपूड घातली आहे। चवीसाठी एक पिंच ऑफ सॉल्ट मीठ टाकलं आहे मी। आता ह्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। ग्राइंड झालं आहे, तुम्ही बघू शकता आता आपला आमरस रेडी झाला आहे। ह्या आमरसला आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आता इथे अर्धा तासानंतर हे पीठ आपलं रेडी झालं आहे, व्यवस्थित मुरलं आहे। आता इथे मी एक वाटी तेल घेतलं आहे आणि इथे कांदा घेतला आहे। हे कांद्याला कापून घेतलं आहे आणि वरच्या बाजूने अशी सुरी मागून आपण ह्यामध्ये घालायची आहे। आणि ह्यामध्ये ह्याला तेलामध्ये बुडवायचं आहे आणि हा तवा जो तापत ठेवला होता त्यावर तेल लावून घ्यायचं आहे कांद्याच्या साह्याने। ह्याने हा धिरडांना एक छान फ्लेवर येतो। एका पेलाच्या साह्याने आपल्याला हे बॅटर घेऊन तव्यावर असे गोल गोल करत घालायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता तवा आपला छान तापला होता आणि ते हे पीठ देखील मुरलं आहे त्यामुळे ह्याला छान अशी जाळी सुटली आहे। त्याला वरून झाकून घ्यायचं आहे 1.5 ते 2 मिनटासाठी। खालच्या बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे धरड। आता 2 मिनटानंतर मी ह्याला पलटून घेणार आहे। खालच्या बाजूने छान खरपूस असं भाजल्यावरतीच आपल्याला ह्याला पलटायचं आहे। मध्यम आचेवरती आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे। आपण ह्याला पलटी करून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही खालची बाजू एकदम छान अशी भाजली गेली आहे आणि हे झाकून ठेवल्यामुळे आपले जे धिरडे आहेत ते कडक होत नाही, नरम सॉफ्ट राहण्यासाठी मदत होते, म्हणून आपल्याला ह्याला झाकून ठेवूनच शिजवायचं आहे। इथे हा आपला धिरडा रेडी झाला आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व धिरडे बनवून घ्यायचे आहेत। ह्या बॅटरमध्ये तुम्ही हळद देखील घालू शकता, काही लोक जिरे देखील घालतात। इथे मी प्लेन असेच धिरडे केले आहेत कारण हे आमरस बरोबर मला असेच आवडतात। दुसरा धिरडा देखील आपण ह्याला खालच्या बाजूने छान भाजून घेतला आहे। आता आपण वरच्या बाजूने त्याला भाजून घेऊया।
दीड ते दोन मिनिटासाठी आपल्याला ह्याला भाजावं लागतं. तर हा धिरडा देखील रेडी झाला आहे. तर आपण ह्याला आता सर्व करूया आमरस आणि धिरड्याला. इथे आपला आमरस धिरडा रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाहत रहा अमिताज टेस्ट रेसिपी. थँक्यू.